आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अहो हे काय किती भिजलात तुम्ही? थांबा मी टॉवेल देते, डोकं पुसा. हे घ्या, डोकं पुसा नाहीतर सर्दी होईल. काही होत नाही. आज ना कामाचा लय लोड होता, आपण अशा फटक्यात सगळी काम ओव्हरकवली. आणि बरं का, आपली सगळी प्रोडक्ट रजिस्टर झाली आहे, लवकरच अप्रूव्हल पण मिळेल, म्हणजे आपल्याला ब्रँडिंग सुरू करता येईल. वा, म्हणजे आता पुढची तयारी करायला लागेल आपल्याला. हो ना, आणि अशाच ऑर्डर मिळत राहिल्या ना तर मशिनरी पण वाढवावी लागणार आहे. आजच मी सीएला लोनची फाईल दाखवून आलोय. अजून काही कागदपत्रांची गरज लागणार, त्यासाठी कलेक्टरच्या ऑफिसमध्ये जाऊन ते लेटर आणायचंय मला. हा, म्हणजे उद्याच्या उद्या जाऊन ते घेऊन येतो आणि आपल्याला अजून लोन मिळवता येईल. अहो काय झालं, माझ्या बोलण्याकडे लक्ष नाहीये तुमचं, कसला विचार करताय? अप्पांना परत कसं आणायचं याचा विचार करत होते. आता कशाला तुम्ही त्यांचा विचार करताय? निशांत, काहीही झालं तरी मला हे घडवून आणायचंय. तुम्ही या आधी बस, या या आपण बसून बोलूया. हे बघा, जे चाललंय ना ते सगळं चांगलं चाललंय. अहो तुम्ही कशाला त्यांना परत आणण्याच्या भानगडीत पडताय? अहो ते पण या घराचा भाग आहेत आणि त्यांनी या घरासाठी किती गोष्टी केल्या तुम्हाला माहितीये. अहो तुम्ही पण ह्या घरासाठी खूप काही केलंय, पण त्याचं त्यांना काही आहे? आजपर्यंत नुसता राग राग करत आले तुमचा, तरी पण तुम्ही त्यांचाच विचार करताय. अहो त्यांच्यासाठी नाही, निदान ईश्वरीताईंसाठी तरी मला वाटत. त्यांची काय अवस्था झाली तुम्ही बघताय ना. बरं मग ठीक आहे, आपण ईश्वरी वहिनींसाठी काहीतरी करूया, त्यांना हिंमत देऊया, पण अप्पांचा नाद सोडून देऊया प्लीज. त्यांना लय आडमुठ आहे. चांगलं काय हे सगळं कळत असून सुद्धा त्यांना त्यांचा मीपणा नडतो. आणि त्यांना पश्चाताप व्हायचाच असता ना, तर जेव्हा अक्कानी त्यांना घराच्या बाहेर काढलं ना तेव्हाच व्हायला पाहिजे होता. पण झाला का? नाही ना. बरोबर आहे तुमचं, त्यांना जर यायचं असतं तर एव्हाना ते आले असते. तेच तर म्हणतोय मी, ते ना कधीच सुधारणार नाही. मी उगाच विचार करत बसले, सोडून देते. तुम्ही आधी शर्ट बदलून घ्या बरं. हा हे घ्या. अहो काय करताय? मला तुमची ओ भावी. सावटपणा पुरे झाला. दरवाजा उघडाय, कोणीतरी बघेल. सोडा, कुणी बघत नाही. संजीवनी, ओय संजीवनी, अरे तू आला वय. हा हा, संजीवनी कुठे आहे? हा संजीव, मला नाही माहिती, इथं नाहीये. तू काहून असा उभाय? अग ते मला थंडी वाजू राहिली ना म्हणून अशी ब्लँकेट घेतली मी. अरे मग अंग पुसायचं ना. मी पुसून देते बाबा तुला. अके नको, मी पुसून घेईन ना. अरे अग तुला संजीवनी हवे आहेत ना? हा त्या माझ्यासाठी गरम दूध आणायला गेल्यात किचन मध्ये. हा जा, तू किचन मध्ये जा, तिथेच भेटतील तुला. अरे मग आधी नाही का सांगायचं? जाते किचन मध्ये. हा पण अंग पुसून घे बाबा. अंग पुसून घे तू. संजीवनी, निशांत अहो सोडा ना. असं नाही जाऊ देणार मी. सासूबाई मला बघायला किचन मध्ये गेल्या. मी तिथे नाहीये म्हटल्यावर त्या पुन्हा इकडे येतील. सोडा बरं. आणि मी तुम्हाला जाऊ दिलं नाही तर? प्लीज जाऊ द्या ना. एका अटीवर. काय? तुम्ही आजपासून, आतापासून मला आहो जाहो करायचं नाही, फक्त निशांत म्हणायचं. मी पण तुम्हाला फक्त संजू म्हणून हाक मार.
आपण दोघं बरोबरीचे आहोत हे सगळ्यांना दिसलं पाहिजे. बरं ठीक आहे, जाऊ दे आता. आताच म्हणा. निशान मला जाऊ दे. शाबास संजू. नमस्कार मॅडम. नमस्कार. आप्पा तिकडे आहेत, तुम्ही त्यांना तिकडे जाऊन भेटा. आप्पा साहेबांनी तिकडे पाठवलंय. कशासाठी? त्यांनी सांगितलंय की तुम्हाला चौघींना परत कंपनीच्या MD पदावर घ्यायचं आहे, त्यामुळे डॉक्युमेंट तुमच्या सह्या हव्या. या फाइल्स मी इथे ठेवून देतो, तुम्ही साया करून ठेवा. मी येतो. निशान, प्रशांत भाऊजी, श्रीकांत भाऊजी, बाहेर या. काय झालं संजू? ताई, काय झालं संजीवनी, काय झालं? या फाइल्स. ओ, कसल्या फाइल्स आहेत? अप्पांनी अकाउंटंट कडे या फाइल्स पाठवल्या. ते आम्हा चौघींना पुन्हा MD करणार आहेत. संजीवनी, आपांचा काहीतरी नवीन डाव असेल आता. पण आता आपली स्वतःची कंपनी आहे ना, नको ती झंझट. खरंच अशी आपांची इच्छा आहे? इच्छा आहे म्हणून तर पाठवले ना फाईल.